नमस्कार, मी सचिन. आपण पाहत आहे जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही ठळक घडामोडी. 10 जूनला शेतकऱ्यांचा चक्काजामचा इशारा. फसव्या सरकार विरोधात शेतकरी संघर्ष समितीचे नव्याने आंदोलन सुरू. सरसेनाने आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन सेना नवी मुंबई जिल्हाध्यक्ष खाजा मिया पटेल आणि कार्यकर्त्यांचे रवायत वृक्षारोपण. बेघर कामगारांना मिळणार मुंबईत हक्काचं घर. राजगड लेबर युनियनच्या कामगार मेळाव्यात अप्पासाहेब अवचरेंची घोषणा. पवित्र रमजानमध्ये हिंदू मुस्लिम एकात्मता जपत दक्षिण मध्य मुंबई जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिषेक मिस्त्रींच्या वतीने वाशिनाका येथे इफ्तार पार्टीचं आयोजन. आणि मोदींच्या स्वच्छ भारत मिशनला श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा प्रतिसाद. नॅशनल पार्क प्लास्टिक मुक्तीसाठी श्री सदस्यांची स्वच्छता मोहीम. मुंबईत घर नसलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी. मुंबईतील बेघर कामगारांना आता आपल्या हक्काचं घर मुंबईतच मिळणार आहे, तेही त्यांच्या बजेटमध्ये. कामगारांच्या कल्याणाप्रती लढणाऱ्या राजगड लेबर युनियनने ही संधी उपलब्ध केली. नवी मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित कामगार मेळाव्यात याबाबतची घोषणा करण्यात आली. मुंबईत कामगारांकरिता लवकरच राजगड मिनी सिटी उभारण्यात येते, ज्यामध्ये मुंबईमध्ये आपल्या रोजीरोटीकरिता आलेल्या कामगारांना आपल्या हक्काचं घर उपलब्ध होणार आहे. कामगारांच्या कल्याणासाठी लढणाऱ्या राजगड लेबर युनियनचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब अवचरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात संपन्न झालेल्या भव्य कामगार मेळाव्यात याबाबतची घोषणा करण्यात आली. यानुसार 2253 बेघर कामगारांना घरे देण्याच्या प्रयत्नांना सुरुवात झाली असल्याचं अप्पासाहेब अवचरे यांनी सांगितलंय. मुख्य विषय मुंबईमध्ये सरकारचं धोरण कसं असलं, याचं 2011 जरी कायदा आणला असला पात्रतेचा, तरी प्रत्यक्ष जे बेघर आहेत त्यांच्यासाठी अजून कुठलाच कायदा आला नाही. आणि राजगड लेबर युनियनच्या माध्यमातून जे मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने बेघर आहे, ज्याला खरोखरच घर नाही, अशा प्रत्येक माणसाला घर मिळावं त्यासाठी मुंबई राजगड लेबर युनियन प्रयत्न करते, आणि त्यासाठी हा महामेळा आयोजित केला होता. सध्या आमचा 2253 लोकांना घर मिळावा असा योजना आहे, आणि जास्त सरकारने जागा दिली तर जास्त ठिकाणी उभारणार. अनेक ठिकाणी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी ह्या महानगरी आहेत, छोटी शहर आहेत, मोठी शहर आहेत, अशा ठिकाणी राजगड लेबर युनियन महाराष्ट्रभर काम करेल असा आमचा आजचा संकल्प आहे. याआधीही अप्पासाहेब अवचरे यांच्या मार्गदर्शनातून चेंबूर सुमननगर येथे राजगड SRA प्रकल्प पूर्णत्वास आलाय. त्यांच्या कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या या गृहप्रकल्पालाही सरकारनं हिरवा कंदील दाखवलाय, त्यामुळे हा प्रकल्प देखील निर्विघ्नपणे पूर्ण होणारच असा विश्वास अप्पासाहेब अवचरे यांनी व्यक्त केलाय. एक गोष्ट अशी की पहिला प्रयोग राजगडमध्ये झाला, राजगड SRA मध्ये. तिथं मुंबईमध्ये पहिली योजना अशी आहे की जिथं एकही रुपया त्या सभासदांना खर्च आला नाही, आणि मी ते पूर्ण करून दावलं, म्हणून हाही उपक्रम छत्रपतींच्या आशीर्वादाने पूर्ण होईल. राजगडावर ज्यांनी जे मागितलं, फक्त राजगडावर मागायची ताकद पाहिजे, छत्रपती देतात त्याला. शिवसेनेने मागितलं, अख्खं राज्य दिलं 2 वेळा, ही दुसरी टर्म आहे. आम्ही मागितलं तर आम्हालाही राज्य दिलं, आणि हे गरिबांना घर तर 100% मिळणार. राजगड हे नावच पुरे जाणं, वाचण्यासाठी राजगडच हे नाव. आणि तुम्ही पूर्ण कार्यक्रम पाहिला तरी आमचा निश्चय हा ज्ञानेश्वरीमध्ये एक निश्चयाचा महामेरू अशी एक ओवी आहे, त्याचा आमचा हा निश्चय ना हा त्या पर्वता इतकंच मोठा आहे ना, आम्ही ते चढल्याशिवाय राहणार नाही. बेघर कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी कार्यकारिणी समिती देखील तितक्याच ताकदीनेशी प्रयत्न करते, आणि हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ते देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. मी जी गेली 25 वर्षाचे काम करत आहो, त्या इश्वासो आम्हाला आत्तापर्यंत कुठलीही लोकांनी असं म्हटलं नाही का आमचा तुमचा इश्वास नाही. आणि आम्ही ज्या लोकांना सांगितलं फॉर्म भरा, त्यांनी नी आम्हीसुद्धा त्या लोकांना निस्वार्थपणे घर देण्याचं कबूल केलेलं आहे, आणि त्यांना आम्ही घर देणार ही आमची संपूर्णपणे जबाबदारी राहील, आणि संपूर्णपणे आम्ही त्यांचा विश्वास संपादन केलेला आहे, ते आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्ही या योजनेतून प्रत्येकाला सरकारने जसं मान्य केलं की 2011 कायद्याप्रमाणे आपण त्यांना घरं देऊ, पण त्यातूनही एक कायदा अजून आलेला नाही की बेघरांना आम्ही घरं देऊ. आमची ही योजना बेघरांसाठी आहे, ज्यांना खरोखरच घरं नाही, पात्रतेची नाही हिशोब त्याच्यामध्ये, त्याला ज्याला खरोखर घर नाही त्यांच्यासाठी आम्ही योजना राबवली आहे. आणि ह्या योजनेमार्फत त्या लोकांचा विश्वास जो आहे तो आमच्यावरती मोठ्या प्रमाणावर आहे की सरकारची योजना काय, तो पात्र असेल तर 2000 पात्र असेल तर त्याला घर आहे. आमचं तसं नाही, आमचं तो बेघर आहेस ना तर तुला घर आहे. हा जो मोठा माणूस आहे ना, हा लोकांचा आमच्याबद्दल बघण्याचा दृष्टिकोन, हा मोठा विश्वास आहे. त्याच्यामुळे हा प्रकल्प 100% आम्ही यशस्वी करणार आणि त्यांना घरं मिळवून देणार, हा आमचा मोठा मानस आहे.
त्याच्यामध्ये आम्हाला संपूर्ण सहकार्य साहेबांचं राहणार आहे, आपल्या कमिटीचं राहणार आहे, आणि मोठ्या म्हणजे योजनेअंतर्गत असे बरेचसे प्रकल्प आम्ही पुढेही राजगड ग्रुपमार्फत भरपूर योजना त्या सर्व सभासदांसाठी आणि त्या रहिवाशांसाठी आम्ही राबवणार आहोत. कॅमेरामॅन हरिबोईडसह ज्योती उडाने जनादेश वृत्तवाहिनीकरिता.